पहले आयु में जो बड़े होते थे उनका सम्मान होता था, अब आयु में जो बड़े है ना उनका सम्मान होता है। ये जो आयु और आई मतलब जो फरक है ना तिथे खरी गड़बड़ है। ये पूर्वी काय व्हायचं, जी माणसं वयाने मोठी असायची त्यांना मान सन्मान दिला जायचं, अनुभवांचा उपयोग करून घेतला जायचं। आता मात्र ज्यांचं आय म्हणजे उत्पन्न हे मोठं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना मान सन्मान द्यायला सुरुवात झाली। जी माणसं विद्वान आहे, विचारवंत आहे, अनुभवी आहे, ज्यांना खरंच काही त्यातलं माहिती आहे, ज्यांनी आपलं आयुष्य त्यामध्ये खर्ची घातलेलं आहे, त्यांना मान सन्मान द्यायला पाहिजे। त्या बदल्यामध्ये आता पैसेवाल्यांना मान सन्मान मिळायला लागलाय आणि तिथेच मोठी गडबड झाली। म्हणजे वयाने मोठे असलेल्या माणसांच्या पायावर पूर्वी डोकं ठेवलं जायचं, आता बघा पैसा कुठल्याही मार्गाने कमावलेला असो तो श्रीमंत असेल आणि तो जर समोर आला तर त्याच्या पायावर डोकं ठेवलं जातं, त्याच्या समोर वाकलं जातं। हे जेव्हा व्हायला सुरुवात झाली ना तेथूनच वाटेल त्या मार्गाने पैसा कमवायला सुरुवात झाली। आता आपण खरंतर बदललं पाहिजे, म्हणजे मान कोणाला द्यायचा, सन्मान कोणाला द्यायचा, पालखीत कोणाला बसवायचं, कोणाचा जय जयकार करायचा हे आपण ठरवलं पाहिजे, आपण बदललं। त्यामुळं पैसेवाले आता सगळ्याच अर्थाने मोठे व्हायला लागले आहेत आणि ते मोठं होण्याची चढाओढ आता भ्रष्टाचाराकडे त्यांना ओढून घ्यायला लागलेली आहे। जे तर भ्रष्टाचार केल्याशिवाय मोठं होत नाही, पैसा खाल्ल्याशिवाय श्रीमंत होत नाही। आणि मग ही अशी माणसं समाजामध्ये वाटेल त्या मार्गाने पैसा कमवून मोठी होतात, श्रीमंत होतात आणि त्यांना मान सन्मान मिळायला लागतो। म्हणजे भ्रष्टाचारी माणसांना मान सन्मान देणं आपण ज्या दिवशी थांबू, त्यांच्यावर टीका करायला, त्यांना जाब विचारायला, तोंडावर त्यांना सांगायला आपण जेव्हा सुरुवात करू, त्यावेळेस हा भ्रष्टाचार करणारी लोक जमिनीवर येतील। जी वयाने मोठी लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, समाजामध्ये जे विद्वान आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासपूर्ण विवेचन करणारी जी लोक आहेत, अशा लोकांचा जर मान सन्मान वाढला तरच भ्रष्टाचाऱ्यांचा मान सन्मान हा कमी होईल।